तिकसाणीचा स्वाद मनात रचलो कळत ना कळत उसत उरलो यादचे तेव्हा येईत उरले परत तू का मेळू आशे ता डोळे ताळे दौड़े माँ का खाऊं जाही रसा ब्ले मई तू गला रसा ब्ले। नमस्कार मित्रांनो, इन गोवाचा विशेष कार्यक्रम संवाद तुझा माझा मध्ये मी मनीषा तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करते। नुकताच तुम्ही हा मधुर स्वर ऐकला तो प्रद्युम्न प्रभुदेसाई यांच्या आवाजातील। त्यांना गायनाची अत्यंत आवड आहे। पीपीडी लाईव्ह बँड हा त्यांचा त्यांनी स्वतः सुरू केलेला बँड आहे आणि त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील लाभत आहे। मुख्य म्हणजे अनेक रियालिटी शोज मध्ये देखील त्यांनी परफॉर्म केलाय, भाग घेतलाय। त्यांच्याकडून आणखीन बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेऊया। चला तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया। प्रद्युम्न, तुझे हार्दिक स्वागत। थँक्यू, नमस्कार। तुमका गायनाची आवड कशी निर्माण झाली, लाईक सिंगिंगात रुची कशी निर्माण झाली? निर्माण ॲक्च्युली हा ल्हान आशिल्लो, शाळेन वतालो तेन्ना म्हाका पप्पा खूप फाटी म्हणल्यार सकाळी शाळेक हांव उठनाशिल्लो बेगीन, सो तो म्हाका 7 o'clock एक रेडिओ प्ले करतालो। पहिली ते बॉक्स टाईप रेडिओ येताले न्ही, सो तो प्ले करतालो आणि इव्हेंच्युअली तो ऐकून 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 हांव उठ्ठालो, उठपा लागलो। सो मागीर म्हाका शाळेक हांव पावलो की मागीर म्हाका तीच पदां तकलेन घुंवतालीं थ्रू आउट। आणि देन सेकंडली म्हजी आवय बी सिंगर म्हणल्यार ती पहिली बालभवनात बी शिकयताली, डान्स शिकयताली सिंगिंग बी, सो तिच्या कडल्यान डेफिनेटली तिच्या कडल्यान आवाज आयला। बट तिकाय बी पोवन पोवन हांव मागीर यु नो आवड आणि फुडें व्हरपाक लागलो। तू कहे हम ना मिला कुछ पास जब तू आस सब तू क्यों सुने हम दूसरों की बातों को बता किनारा तेरी मेरी नदी का अब है मिल रहा अब है मिल रहा सिरहाना। आणि देन परत शाळेतल्यान येता तेन्ना बी पप्पान एक सीडी घेतिल्ली गुलाम अलीची गजल सीडी ती, सो ती प्ले करतालो। सो म्हाका मागीर इव्हेंच्युअली तशी टाईप सॉंग्स आवडपाक लागली। सो बेसिकली इंटरेस्ट स्टार्टिंगच्यान क्लासिकलान गेल्लो, बट देन बॉलिवूडान पावलो की मागीर इट वॉज लाईक अ ब्लेंड ऑफ नॉलेज फॉर मी। सो क्लासिकलातल्यान तू लाईक हिंदी येतून बॉलिवूड येतून, सो फॅमिली बॅकग्राऊंड तुझं तिथूनच असा? करेक्ट। ओके, आणि पीपीडी बँड हा तुवें स्टार्ट केला, सो ते स्टार्ट करपाच्या फाटल्यान किती उद्देश बीन असा? उद्देश म्हणल्यार ऍक्च्युअली हांव पहिली लोकां खातीर परफॉर्म करतालो, म्हणल्यार आय स्टार्टेड ऑन अ बीच, म्हणल्यार हांव एकटोच एक पयली हांव म्हणटालो न्ही, सो आय थॉट की एक दीस हांव गिटार घेवन वता। आय फेल्ट लायक परफॉर्मिंग इन फ्रंट ऑफ द क्राऊड, सो हांव गिटार आनी एक म्हजो एम्प्लिफायर बी घेवन गेलो आनी बीचार हांव म्हणपाक लागलो डायरेक्ट। सो म्हाका लोकांचो रिस्पॉन्स बरो मेळपाक लागलो त्या टायमार, सो मागीर तातूंतल्या एक क्राऊडांतले भितर कोणे तरी म्हाका दिसता नंबर मागलो म्हाजो आनी कायदोक दिलो। देन ही कॉल्ड मी इन सम हॉटेल्स आनी हॉटेल्सांनी म्हणपाक लागलो। मागीर तेन्ना स्लोली कसिनोचेर गेलो, कसिनोचेर स्टार्ट केले म्हणपाक, देन प्रायव्हेट पार्टीज येवपाक लागल्यो आनी हे ते। बट देन इव्हेंच्युअली आय थॉट की हांव इतले हार्डवर्क करता पद म्हणटा दॅट वॉज लायक फॉर द पीपल, तर माझी ग्रोथ काय जावपा ना। सो आय थॉट की इफ आय हॅव सम नॉलेज हांव स्वतःचे एक बँड कित्याक स्टार्ट करप। सो हांवें स्टार्ट केलें आनी हांवें म्हजे ओन म्युझिशियन म्हणल्यार बूक करपाक लागलो आनी इव्हेंच्युअली देन एक दोन प्रोग्राम केले स्टार्टिंगाक, बट देन मागीर लोकांक आवडपाक लागलो, देन लोक विचारपाक लागले हो खंयचो बँड आनी हे ते। मजबूरी आन जान भी फसूरी
सो मागीर आनी गोंयान बॉलिवूड बँड खूप कमी आसा, खूप कमी आसा. ओनली आय थिंक दोन तीन बँड बरे चलता. सो देन बाकीचे देवाचे कृपेन जायत गेले. ओके, बट ते स्टार्ट करताना इव्हेंच्युअली तुका डिफिकल्टीज बीन येयला आसतली, सो त्यो कशे तुवें फेस अप केले? डिफिकल्टी आयल्यो एक्च्युली. हय, म्हणल्यार पहिले म्हणल्यार गोंयान, एज आय सेड, फक्त गोंयान न्ही बट जगान खंयच्याय कॉर्नरान गेल्यार तुका लोक वयर सरपा दिना. लायक इन द आर्टिस्ट इंडस्ट्री तुका कोणी तरी कोणा बद्दल वायट उलयता, कितें उलयता, दॅट इज देर इन एवरी फिल्ड एक्च्युली. बट दॅट वॉज द ओन्ली डिफिकल्टी. एक नाव करपाक जे त्रास लागता ते त्रास म्हणपाक शकता. ताजे मागीर जे येता ते देवाची कृपा आनीक हार्डवर्क आनीक कन्सिस्टन्सी, एवरीथींग काउंट्स. सो तुवें गोंया भायर परफॉर्म केल्ले आसा, सो लायक तुजो बँड तुवें थंय व्हेल्लो आसा? बँड हांवें व्हेल्लो आसा, हय, एक्च्युली बँगलोर एक फावटी गेल्ले, हय. मागीर फ्रीलान्सय बी केला हांवें, हैदराबाद केला, मागीर बॉम्बे केला. सो अशे खूब जाग्यांनी चालू आसा. मागीर हंपी, कर्नाटका, अशे खूब जाग्यांनी गेल्ले आसा. सो थंय तुका कसो रिस्पॉन्स मेळ्ळो, लायक गोंया भशेनूच मेळ्ळो की चड आसलो क्राऊड? क्राऊड एक्च्युली आसता थंय, बट थंय क्राऊड एक्च्युली हांवें केन्ना चिंतूं नाशिल्लें की बॉलिवूड आवडटली म्हणून लोकांक थंय. कित्याक स्पेशली इन प्लेसीस लायक कर्नाटका आनी हैदराबाद दे प्रिफर कन्नडा, तेलुगू, तेंची मदर टंग. हय, मदर टंग. सो खूब रिक्वेस्ट बी येताल्यो तशी टायप सॉंग म्हणपाक, बट ती बी म्हणटा हांव, बिकॉज फायनली लोकांची हॅपिनेस इम्पॉर्टंट. सो हांव ती आयकतालो पदां आनी प्रिपेर करून आमी वताले आनी म्हणटाले. बट बॉलिवूड सॉंगाकय बी ताणें खूब रिस्पॉन्स दिलो, अँड वीच इज गूड. म्हणल्यार इट इज लायक अ विक्ट्री ऑफ म्युझीक. लोकांक आवडटा आयकुपाक वेगळीवेगळी पदां, आनी फक्त बॉलिवूड न्ही बट कोंकणी सॉंगाय बी थंय म्हणल्यार लोक खूब रिस्पॉन्स बरो दिता. लायक कोंकणी पदांनी खूब रिस्पॉन्स. हय, लॉर्ना, मागीर यु नो रेमो फेर्नांडीस, तांची पदां खूब गाजिल्ली आसा. इवन बुयांव. सो हय, तेन्ना खूब प्राऊड फील जाता की गोंयची म्युझीक खंय तरी लोकांक खबर आसा. अनेक रियलिटी शोजान देखील भाग घेतलेलो असा, त्याच्या बद्दल आमच्या दर्शकांक सांग. लाईक तू बाहेर वचून परफॉर्म केले असा, तुझा अनुभव कसा आला? अनुभव म्हणल्यार ऍक्च्युली नर्वस तर डेफिनेटली असता, बट अपार्ट फ्रॉम दॅट एक जर्नी असते एव्हरी सिंगराची. सो ती खंय तरी प्रदर्शित जावपा जाय फॉर द पीपल. सो स्टार्टिंगाक आय थिंक 4-5 इयर्स बॅक हांवें एक खंय तरी ऍड पयली इंडियन आयडल ऑडिशनाची. सो तातून फॉर्म भरले हांवें, आनी दे कॉल्ड अज इन वास्को बिट्स पिलांनी, आनी थंय आपोवन मागीर ऑडिशन घेतले. दोन मेंटर आशिल्ले, अँड देन दे लायक इट. आनी दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स एक्च्युली.
बट त्यांना खूप नर्वस असेल अँड बट स्टील दॅट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. देन आफ्टर दॅट आय वॉज सिलेक्टेड फॉर दॅट गोवन राऊंड बट मागीर हांव करपाक शकुना. बट आफ्टर दॅट आय डिंट लूज होप म्हणल्यार हांवें परत ऑडिशन बी देऊ ना खंय. आय वर्क ऑन माय सेल्फ आणि हे ते केले. देन आय स्टार्टेड पार्टिसिपेटिंग इन गोवन रिजनल शोज कॉम्पिटिशन्स अँड शोज. देर थंय हांव जिकलो थोडे प्रायसीस आणि लोकांकय बी आवडपाक लागले. जजेसय बी म्हाका नोन जावपाक लागले. देन जजेस म्हणल्यार अगेन आमचे गोंयचे कलाकारच आसताले तेन्ना. सो ते झाले अँड देन मागीर हांव आय मूव टू सम मोर रियलिटी शोज. एक हाजेर सोशल मिडियाचेर एक ब्लॅक टाय इव्हेंटाचे एक कॉम्पिटिशन आयले. तातूंत बी आउट ऑफ 500 कित तरी कंटेस्टंट हांव फस्ट आयल्लो. मागीर किस्मे कितना हेदम म्हणून एक डीडी पंजाबी नॅशनल टीव्हीचेर एक शो येता. तातूंत बी मागीर आमी फायनलिस्ट पाविले. आमचो बँड ट्रायव बँड तोय बी आयल्लो टीव्हीचेर अँड देन हय मागीर आय केप्ट पार्टिसिपेटिंग इन कॉम्पिटिशन्स अँड स्टफ. बट म्हाका अशें दिसता की प्रायजीस मेळ म्हणून कोण व्हडलोय जायना तशें कांय ना. सो यू हॅव टू कीप वर्किंग हार्ड तुवें चालू दवरपा पडटा. सो इट वॉज अ व्हेरी गूड एक्सपिरियन्स. शिकपाक मेळटा मिस्टेकी कितें कळटा खंय रॉंग वता किंवा कितें. आनी जजेसाचे पॉयंट सदां तकलेन दवरल्यार यू नो यू कॅन प्रोग्रेस वेल. सो मेन निगेटिव्हान फोकस न करता पॉझिटिव्हिटीन फुडें. पॉझिटिव्हिटीन फुडें सर. ओके सो गेस्ट आर्टिस्ट म्हणून तुका खूप फावटी आपयले वता तेन्ना तुका कशें फील जाता? तेन्ना मनान किदें विचार चालू आसता तुज्या? गेस्ट आर्टिस्ट एक्चुअली आपयता खूप बरें दिसता. मिक्स इमोशन जाता. लायक इट इज लायक अ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणल्यार तुवें लोकांक खूश दवरपाक जाय आनी यू हॅव टू प्रिपेर अ लॉट. देन मेंटली सुद्धा खूप प्रिपेर करपा पडटा. आणि आय एम एन आर्टिस्ट हू डझंट यूज एनी स्टँड ऑर समथींग. सो म्हाका सगळ्याचेर फोकस करपा पडटा. आय प्ले ऑल्सो आय अँड आय मेक शुअर आय कम्युनिकेट विथ माय म्युझिशियन्स. सो लोकांक एक बरो शो दिवपा पडटा. आणि स्पेशल गेस्ट आपयतना एक ती रिस्पॉन्सिबिलिटी तुवें फुलफील केली की तुका मागीर बरें दिसता. अँड स्पेशल गेस्ट म्हणल्यार देर इज दिस कॉम्पिटिशन कॉल्ड इम्पल्स इंटर कॉलेजिएट हे ते फंक्शन. सो तातूंत हांव पयलींच्यान भाग घेतालो बट आय नेवर थॉट दॅट वन सर्टन इयर आय वूड बी कॉल्ड एज अ जज ओवर देर. सो तेन्नाय बी एक मिक्स इमोशन येता की खंय तरी स्टार्ट केली जर्नी आनी आज म्हजे भशेनच भुरग्यांक हांव पळयता आनी यू नो जज करता. सो तू क्लासीस बीन घेता? क्लासीस घेना. आय डोंट थिंक हांव टिचिंगाक बरो आसा. कित्याक जो मनीस एक आर्ट परफॉर्म करता तो सदां टिचिंगाक बरो आसता अशें ना. अँड वायस वर्सा म्हणल्यार टिचर आसता ते सदां प्रॅक्टीस करना आर्ट. सो डिपेंड्स म्हाका प्रॅक्टीस करपाक जाय आर्ट. सो प्रॅक्टीस मेक्स मॅन परफेक्ट म्हणटा तशें. इफ नॉट परफेक्ट देन एटलिस्ट लिटल क्लोज टू परफेक्ट. सो तुका इंस्ट्रुमेंट प्ले करपाक देखील आवडटा लायक गिटार पियानो तू प्ले करता तेजी आवड कशी निर्माण झाली? गिटार पियानो एक्चुअली एज आय सेड कॉलेजीन आनी हांगा थंय थोडे लोक आसता जे चलयांक इम्प्रेस करपाक गिटार शिकतात. बट हांवें तशें शिकूं ना ऑनेस्टली. हांवें लोकांक हांव आर्टिस्टांक पळयतालो सगळे सिंगर जे एक्चुअली बॉलिवूडान हांगा थंय आसा ते गिटार शिकता नॉट टू इम्प्रेस एनीवन बट स्वताची नॉलेजा खातीर. म्हणल्यार आयच्या जगान कशें आसा पयले जे सिंगर आशिल्ले तांकां इंस्ट्रुमेंटाचे फरक पडनाशिल्ले कित्याक दे वर ओनली इन टू सिंगींग दे वर गूड एट इट. बट
आता कसे असा, आता जग मात्र फुडे पावला, आता अलोंग विथ वॉट यू आर प्रॅक्टिसिंग यू हॅव टू नो मेनी अदर थिंग्स, तुका आणि खूप गोष्टी खबर उरपाक जाय. सो म्हणून माका दिसले की हांवें बी मात्शें कितें एक्सेल करचें. सो हांव गिटार युट्यूबार क्लासीस घेवपाक लागलो आनीक पियानो हांव पियानो तर डेफिनेटली म्हणल्यार सिंगिंगाचेर तुका कळटा की खंय कितें प्ले करपाचें. देन मात्शें युट्यूबार पयलें एवरी डे लायक डेली हांव 3-4 वरां फक्त ताजेरूच गिटार पियानो. सो अकॉर्डिंगली इंट्रस्ट घेवपाक लागलो. ओके, तुझ्या कडे आणि बातचीत करूया. वेळ चाललो असा ब्रेक घेऊपाचो, पण ब्रेकार वयच्या पहिली तुझा फेवरेट सॉंग आमच्या दर्शकां खातीर तुवें सिंग करचो. ओके, फेवरेट सॉंग म्हणल्यार हांव एक सॉंग म्हणटा ताजे नाव खफा हो रही है. हांव बॉम्बे आशिल्लो तेन्ना सिड पॉल म्हणून म्हगेले खूब बरो फ्रेंड आणि खूब बरो बॉम्बेचो कंपोजर असा, ताणें म्हाका हे सॉंग दिल्ले. सो ते एक म्हणटा. ओके फाईन. मैंने रब से तेरे सिवा कुछ मांगा नहीं, खुदा की कसम और किसी को देखा नहीं. मैंने रब से तेरे सिवा कुछ मांगा नहीं, खुदा की कसम और किसी को देखा नहीं. तू ले ले मेरी जान, मैं उफ ना करूंगा, मौत भी जो आए गर मैं तेरी ही बाहों में मरूंगा. तू उठे तो लगे मुझे ऐसा, सांसें जैसे जिस्म से जुदा हो रही है, खुशियां मेरी जैसे खफा हो रही है. तू उठे तो लगे मुझे ऐसा, सांसें जैसे जिस्म से जुदा हो रही है, खुशियां मेरी जैसे खफा हो रही है. तर मित्रांनो, आताच तुम्ही त्यांचं हे गायन ऐकलं आहे. आता वेळ झाली अल्पशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा इनगोवा 24. विशेष कार्यक्रम संवाद तुझा माझ्यामध्ये मी मनीषा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आमच्या सोबत आहेत प्रद्युम्न प्रभुदेसाई, ज्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. चला तर म्हाका एक सांग, गोवन आर्टिस्ट असा पण ते चडशे गोयात परफॉर्म न करता, लायक बाहेर परफॉर्म करपाचे चित्तात. तुका दिसता गोयात स्कोप असा आर्टिस्टांक, ऑर सम लायक ते खंय तरी लॅग बिहाइंड करता अशें फील जाता तुका? ऍक्च्युली स्कोप पळोवपाक गेल्यार जगान खंय नाशिल्लो. बॉम्बे बी देवान अशें करून दिवं ना की हांगाच सिंगर वयर सरपाक, तशें कांय ना. इट इज द पीपल, इट इज द लिडर्स हू हॅव वर्क्ड ऑन इट. सो हांव म्हणपाक सोदता की गोंयचे आर्टिस्ट भायर वता बिकॉज ते एक यु नो ट्रेंड सेट जाला की बॉम्बे गेल्यार कितें जावपाक जाय. एन्ड दॅट इज बिकॉज आतां गोंयान खुबशीं फंक्शन जाता, यु नो फिल्म फेस्टिवल, मागीर फूड फेस्टिवल, खुबशीं अशी स्पेसिफिकली म्हणना बट जनरली खूब अशी इवेंट किंवा फेस्टिवल गोंयान जाता. बट थंय सुद्दां बॉम्बेचे आर्टिस्ट येता. आमचे लोक थंय कोण इजिली वचना, बट थंयचे लोक हांगा आपयता. सो आय वूड से की अनलेस वी स्टार्ट एट अ लोकल लेवल आमी वयर फुडें कशें पावतले. सो हांव म्हणटा की गोंयान जी इवेंट फेस्टिवल जाता थंय तरी एटलिस्ट गोंयचे आमचे जे लोकल टॅलंटेड लोक आसा तांकां चान्स देऊन तांचो कॉन्फिडन्स मातसो वाडोवपाक जाय. तशें केल्यारूच ऍक्च्युली ते बिलीव करपाक, ते बिलीव करपाक लागतले की बाबा आमी खंय तरी आनी खंय वचून परफॉर्म करपाक शकता किंवा करपाक शकता कितें तरी. सो या इफ ह्या गोष्टीक एक ट्राय दिली जाल्यार आय थिंक कित्याक जावपाना, गोंयान स्कोप खूब आसा. ओके, सो लायक तुझी इतली जर्नी झाली सिंगींग मध्ये आणि इन्स्ट्रुमेंट टू प्ले करता, तितूतलो खंयचो असो यादीचो किस्सो असतलो जो तू केन्नाच विसरचो ना, सो खंयचो इन्सिडंट आमच्या दर्शकां वांगडा तुवें शेअर करचो? हय, इन्सिडंट ऍक्च्युली आसात खूप, बट एक सगळ्याच्या मेमोरेबल म्हणटा तो हांव एक
हांवें एक कॉम्पिटिशनाक भाग घेतिल्लो, नाव आशिल्लें गोवा सिंगींग आयकॉन. दोन तीन वर्सां पयलीं. आनीक तातूंत हांव गेलो आनी म्हणपाक लागलो ओके. आनीक सेमी फायनलाक पावलो. सो सेमी फायनलाक हांवें एक सॉंग म्हणलें कलंक, आनी तें खूब वयर आशिल्लें ओके. आनी थंय म्हजो आवाज क्रॅक जालो. सो ते जजीस म्हाका पळोवन मातशे टेन्स जाले ओके. मागीर हांवें चिंतलें त्या मोमेंटाक, हांवें चिंतलें की हांव खंय पावपा ना म्हणून. आनी सेमी फायनलाचो राउंड काबार करून हांव मायक थंय पोडियमाचेर दवरतना थंय त्यो ट्रॉफी लायल्यो, फर्स्ट सेकंड थर्ड. त्या फर्स्ट ट्रॉफीक, फर्स्ट हँडलर ट्रॉफीक मायक लागलो म्हगेलो आनी ट्रॉफी पडली. सो सगळे लोक पळोवपाक लागले आनी कितें जालें काय म्हणून. मागीर हांव भायर सरलो. मागीर जज आशिल्लो पळय कॉम्पिटिशनाक, तो म्हाका लिफ्टान मेळ्ळो आनी तो म्हणपाक लागलो, पळय तुगेलो आवाज खूब बरो आसा, सगळें बरें आसा. म्हाका दिसता तुगेलो आवाज खूब स्ट्रेन जाल्लो आशिल्लो, रातची न्हिदून आसतलो म्हणून अशें कितें तरी क्रॅक जालो. सो मागीर हांव ओगी रावलो. मागीर हांवें चिंतलें तोय बी असो म्हणटा म्हणटकीर हांव खंय पावपाना. सो फायनलिस्ट काडपाचो टायम आयलो आनी फायनलाक फायव कंटेस्टंट न्ही. सो हांवें धरली पांच नांवां म्हणल्यार तांणी अनावंस केली टॉप फायव. आनीक मागीर हांव वचपाक गेलो. मागीर तो म्हणपाक लागलो जज की पूण आमी पांच काडून आमी स काडला म्हणपाक लागलो. मागीर हांव रावलो परत. मागीर सव्वी नांव म्हगेलें आयलें. मागीर फायनली पावलो. मागीर फायनलीक मातसो टायम आशिल्लो. परत जज म्हाका मेळ्ळो आनी म्हणपाक लागलो एक चा पी गरम आनीक सगळ्याच्या तुका इझी लागता तें सॉंग म्हण म्हणपाक लागलो. हांवें म्हणलें जोगी म्हणून एक सॉंग म्हणलें, प्रॅक्टीस केली खूब आनी म्हणलें तें तांकां आवडलें. मागीर ताणें म्हाका आनी एक कितें तरी म्हणपाक लागलें आफ्टर द सॉंग ऑल्सो ही टोल्ड मी टू सिंग वन मोर. आनी तो म्हाका म्हजे हुजीर मागीर लोकांक सांगपाक लागलो मायकार की हो भुरगो म्हणपाक शकता बट तो भिल्ला आशिल्लो. सो तें म्हणटकीर मागीर फायनल रिजल्ट आयलो. बट तरी म्हाका होप नाशिल्लो की हांव कितें जिकतलो म्हणून, खंयचेय तरी प्रायस पांचांतली कितें जिकतलो म्हणून म्हाका होप नाशिल्लो बिकॉज हांवें मिस्टेक केल्ली. सो मागीर प्रायसीस अनावंस जावपाक लागले, फिफ्थ, फोर्थ, थर्ड. थर्ड जाले की हांव वचपाक गेलो परत कित्याक फर्स्ट सेकंड तर कशें आसपाना बिकॉज हांवें मिस्टेक केला. हांवें फिफ्थ एक्सपेक्ट केलें बट तें सुद्दां मेळूंक ना. सेकंड आयलें मागीर फर्स्ट नांव केलें तेन्ना म्हगेलें नांव आयलें. मागीर म्हाका बिलीव जायनाशिल्लें खूब वेळ ती हातान ट्रॉफी घेत पर्यंत म्हाका बिलीव जायनाशिल्लें. आनी मागीर हांव चिंतपाक लागलो देव एक सिग्नल दिता ती ट्रॉफी म्हज्या हातांतल्यान पडली म्हाका. सो हो एक खूब बेस्ट इन्सिडंट हांवें केन्ना विसरपा ना. खूब युनिक सो केन्ना एक लायक देव आसा म्हणून एक सिग्नल सो मेळ्ळो म्हाका लायफ. ओके, तुजे कडेन आणखीन खूब बातचीत करपाची आसली पूण आमचो वेळ रेस्ट्रिक्शन आसल्या कारणान तुज्या फेवरेट आर्टिस्टाचो खंयचोय लायक सॉंग तुका लायक आसा तो आमच्या दर्शकां खातीर तुवें प्ले करचो. फेवरेट आर्टिस्ट एक्च्युली म्हाका आर्टिस्ट खूब आवडटा बट आय रिली एडमायर्ड के आनी फूल इंडिया एक्च्युली ताका एडमायर करताली. सो तागेले एक सॉंग म्हणून म्हाका एक ट्रिब्यूट दिवपा येता. या फायन. जिसमे मेरे तू होता नहीं है. मैं सो भी जाऊं रातों में लेकर तू है कि मुझ में सोता नहीं है. तू है कि मुझ में सोता नहीं. हाँ तू है, हाँ तू है मेरी बातों में. तू है मेरे यादों में, तू ख्वाबों में, तू इरादों में. तू है, हाँ तू है, हाँ तू है मेरी बातों में. तू है मेरी यादों में, तू ख्वाबों में, तू इरादों में. तू है इरादों में, तू है. तर मित्रांनो, प्रद्युम्न प्रभुदेसाई यांनी आपला अनुभव व्यक्त केला आणि मुख्य म्हणजे त्यांची गायनाची जर्नी त्यांनी व्यक्त केली आहे. बघायला गेलं तर लाईक कुठे ना कुठे डिफिकल्टीज येतात लाईफमध्ये, पण पॉझिटिव्हिटीने पुढे सरावं ही त्यांची अपेक्षा आहे. आतासाठी मी मनीषा तुमची रजा घेते इन गोवाचा विशेष कार्यक्रम संवाद तुझा माझा मधून. धन्यवाद. हमको मिली है आज ये घड़ियां नसीब.
करीब से फिर आपके नसीब में ये रात हो ना हो शायद फिर से जन्म में मुलाकात हो ना हो लग जागने के फूल असी रात हो ना हो मुलाकात हो ना हो लग जागले से